दिंडोरी पोलीस ठाण्याच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करून शहीद पोलिसांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दिंडोरी पोलीस ठाण्याच्या वतीने 26/11 मुंबई येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात जनतेची सुरक्षा करताना पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि जवान कर्तृत्व बजावत असताना त्यांना वीरमरण आलं. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी सध्या नाशिक जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणत असल्या कारणाने दिंडोरी पोलीस ठाण्याच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली. दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी रक्तदान करणारे मान्यवर आणि नागरिकांना रक्तदानाचा उद्देश सांगून रक्तदात्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. यावेळी दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चेतन लोखंडे, पांडुरंग कावळे, अजय कवटे, अमोल पवार, पोलीस पाटील संघटनेचे माजी जिल्हा अध्यक्ष चिंतामण पाटील, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष बापू चव्हाण, मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संतोष कथार, शिक्षक पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन वडजे, एमआयटीसीचे दिनकर काजळकर आदींसह पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी, नागरिक यांनी रक्तदान केलंय. जनकल्याण रक्तपेढीच्या वतीनं दिंडोरी पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर घेण्यात आलं. या शिबिरांमध्ये 51 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी पोलीस बाळकृष्ण पजई, जनकल्याण रक्तपेढीचे डॉक्टर शैलेंद्र वैद्य, प्रदीप देशमुख, प्रशांत नातू, श्वेता वरघट, रेश्मा गायकवाड, अजय गवळी, बाल्मिक वाळुंज, संगीता देवकर आदींनी परिश्रम घेतले. न्यूज 15 मराठीसाठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक.